सध्या विदर्भामध्ये ओल्या तुरीच्या शेंगावरती जास्त ताव मारला जात आहे. तुरीच्या दाण्याची भाजी, तुरीच्या दाण्याची चटणी, तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी किंवा मग अशा मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत कचोऱ्या. आता मी विदर्भामधली आहे म्हटल्यावरती तुमच्या बरोबर सुद्धा तुरीच्या दाण्याची एखादी रेसिपी शेअर केलीच पाहिजे. त्यामुळे आज आपण अगदी विदर्भीय पद्धतीने मस्त छोटी छोटी फोडी असलेली ओल्या तुरीच्या दाण्यापासून मस्त खुसखुशीत कचोऱ्या करूया. अशा मस्त छोटी छोटी फोडी असलेल्या किंवा बबल्स असलेल्या कचोऱ्या तुम्हाला फक्त विदर्भामध्येच बघायला मिळतील. कचोऱ्या करण्यासाठी सर्वात आधी आपण पारीसाठीचं पीठ भिजवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर 250 ग्रॅम म्हणजेच 1 पाव एवढा हा मैदा घेतलेला आहे. वाटीने 2 वाटी मैदा आहे. सर्वात आधी आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. 250 ग्रॅम मैद्यामध्ये पूर्ण 12 आपल्या कचोऱ्या मध्यम आकाराच्या बनवून तयार होतात. मैदा आपला चाळून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. तर इथे मी 1/4 चमचा एवढा ओवा हातावरती थोडासा क्रश करून टाकलेला आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कचोऱ्या अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मस्त खुसखुशीत राहण्यासाठी मीठ थोडंसं कमीच टाकायचं. आता आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर 2 कप मैद्यासाठी 2 टेबलस्पून एवढं तेल टाकावं लागेल. माझ्याकडच्या पडीमध्ये 1 टेबलस्पून तेल अगदी परफेक्ट बसतं. त्यामुळे मी 2 पडी तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि तेल टाकताना मी थंडच वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तेल कडकडीत गरम करून सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता. आता टाकलेलं तेल सर्व मैद्यावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं. मैद्याला तेल छान चोळल्यानंतर त्याची अशी मूठ वळल्या गेली पाहिजे. इथे तेल आणि मैद्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि हा मैदा आपला नरम भिजवून घ्यायचा आहे. कचोरीच्या पारीसाठी मैदा भिजवताना खूप जास्त घट्ट सुद्धा भिजवायचा नाही. चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो अगदी तसाच हा मैदा आपल्याला भिजवून घ्यावा लागतो. इथे माझा मैदा भिजवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त नरम असा हा भिजवून झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 15 मिनिटांसाठी मैदा मुरवत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं सारण बनवून घेऊ. आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यापासून या कचोऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी मी 1/2 किलो शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहेत. दाणे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. नंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं. यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर 1 छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा. 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि 1/2 छोटा चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. नंतर झाकण लावून पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे किंवा याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. आता हा ठेचा आपण ज्या कढईमध्ये सारण बनवलं आहोत त्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर सर्व ठेचा मी काढून घेतलेला आहे. कढई थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले संपूर्ण ओल्या तुरीचे दाणे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सर्व दाणे टाकून झालेले आहेत. आता परत एकदा झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला या तुरीच्या दाण्याचे भरड करून घ्यायची आहे. तर फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला याची खूप बारीक अशी पेस्ट बनवायची नाही तर जाडसरच वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता जाडसर असे दाणे माझे वाटून झालेले आहेत. आता लगेचच आपण सारण बनवायला घेऊ. ज्या कढईमध्ये आपण ठेचा काढून घेतलेला आहे त्या ठेच्यामध्ये 1 पडी तेल टाकायचं आणि मध्यम आचेवरती ठेचा तेलावरती छान परतून घ्यायचा जोपर्यंत हिरव्या मिरचीचा कच्चेपणा पूर्ण निघून जाणार नाही. इथे जवळपास 30 ते 40 सेकंदामध्ये ठेचा आपला मस्त परतून होतो. आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. 1/2 चमच्याला थोडीशी कमी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी यामध्ये सोपीचे दाणे सुद्धा टाकलेले आहेत. सोपीच्या दाण्याचा फ्लेवर कचोरीच्या सारणामध्ये खूपच छान येतो. हळद आणि सोपीचे दाणे मी 15 ते 20 सेकंद छान तेलावरती परतून घेतलेले आहेत. तुरीच्या दाण्याची जी भरड आपण करून घेतलेली होती ती सर्व भरड्यामध्ये टाकायची आहे आणि या मसाल्याबरोबर छान एकत्र करून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे. सारण सध्या तुम्हाला खूप जास्त ओलसर वाटत असेल. सारण अजून कच्चं आहे आणि जसजसं आपण याला शिजवून घेऊ तसं हे मस्त कोरडं होत जातं. आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिटासाठी आपल्या सर्वात कमी आचेवरती याला वाफ काढून घ्यायची आहे. अंदाजे 1 मिनिट मी याला मस्त वाफ काढून घेतलेली आहे. परत एकदा याला चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता की आधीपेक्षा सारण हलकसं कोरडं झालेलं आहे. आता परत यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट परत वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची प्रोसेस कमीत कमी 4 वेळा तरी करायची म्हणजे सारण आपल्याला हवं तसं परफेक्ट कोरडं तयार होतं. 4 ते 5 मिनिट सारण मस्त वाफवून घेतलेलं आहे आणि आधीपेक्षा बऱ्यापैकी हे कोरडं सुद्धा झालेलं आहे. थंड झाल्यानंतर याच्यापेक्षा सुद्धा जास्त कोरडं होतं. त्यामुळे आता लगेचच गॅस बंद करून घेऊ आणि सारण मस्त चटपटीत होण्यासाठी 1/2 चमचा यामध्ये चाट मसाला टाकायचा आणि एकत्र करून घ्यायचा. यामध्ये मी 1/2 चमचा गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे पण तो काही शूट झालेला नाही.
सारांनी एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की सारण आधीपेक्षा सुद्धा खूप मोकळं झालेलं आहे. आता या सारणाचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजची कचोरी बनायची आहे त्या साईजची तुम्ही इथे गोळे बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजच्या कचोऱ्या बनवत असल्यामुळे थोड्याशा छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपलं पीठ सुद्धा मस्त मुरलेलं आहे आणि आधीपेक्षा हलकसं नरम सुद्धा झालेलं आहे. आता मैद्याची ही कणिका आपल्याला जवळपास 1 मिनिट भर मस्त मळून घ्यायची आहे. मैद्याची कणिक मळल्यामुळे कचोऱ्याला क्रॅक जात नाहीत किंवा कचोऱ्या आपल्याला फुगल्यानंतर फुटत सुद्धा नाहीत. कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे. आता लगेचच आपण याच्या कचोऱ्या बनवायला घेऊ. तर या कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही याचा गोल गरगरीत पेळा बनवला तरी सुद्धा चालेल. नंतर लाटण्याने लाटून आपल्याला याची एक छोटीशी पुरी किंवा पारी बनवून घ्यायची आहे. तुम्ही या पारीची जाडी बघू शकता. नेहमीच्या कचोऱ्याची पारी ही यापेक्षा सुद्धा जास्त जाड बनवलेली असते. आज आपण कचोरीचं आवरण अगदी पातळ असं बनवणार आहोत, त्यामुळे ह्या कचोऱ्या खायला खूप जास्त चविष्ट लागतात. पारी लाटून झालेली आहे. आता यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि सारण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आणि वरती जी कणिक राहिलेली आहे तर ती सुद्धा काढून घ्यायची. तर इथे आपले कचोरीसाठीचा गोळा बनवून तयार झालेला आहे. कचोरीचं सारण अगदी काठापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि कचोरी अगदी बोटांनी थोडीशी दाबून घ्यायची आणि नंतर लाटण्याने याला लाटून घ्यायचं. इथे कचोरी बनवून झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या कचोऱ्या सुद्धा आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. लगेचच आपण कचोऱ्या तळून घेऊ. तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हवं तसं गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा कणकेचा तुकडा यामध्ये टाकून बघायचा आणि अगदी 4 ते 5 सेकंदामध्ये तो जर वरती आला तर समजून जायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. आता आपण कचोरी तळून घेऊ. तर तळण्यासाठी सुरुवातीला एकच कचोरी यामध्ये टाकायची आहे. कचोरी तेलावरती तरंगायला लागल्यानंतरच दुसरी कचोरी तेलामध्ये सोडायची. नेहमीच्या कचोऱ्या तळण्यासाठी तेल थोडंसं कमीच गरम लागतं, पण आपण इथे फोडी असलेल्या किंवा छोटी छोटी बबल्स आलेल्या कचोऱ्या बनवणार असल्यामुळे इथे तेल नेहमीच्या कचोऱ्यापेक्षा थोडंसं गरमच ठेवायचं आहे. तेल नेहमीपेक्षा हलकसं गरम असेल ना तरच या कचोऱ्यांवरती मस्त छोटी छोटी फोडी येतात. पहिली कचोरी तेलावरती आल्यानंतर दुसरी कचोरी तेलामध्ये मी सोडलेली आहे. याच पद्धतीने 3 कचोऱ्या मी तेलामध्ये सोडलेल्या आहेत. एका वेळेत बसणार एवढ्याच सोडायच्या. आणि याच पद्धतीने कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला ह्या कचोऱ्या हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की कचोऱ्यांना मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे. आता याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ. तेलामधून बाहेर काढत असताना तेल सर्व नितळून घ्यायचं आणि याच पद्धतीने उरलेल्या सर्व कचोऱ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. विदर्भातील कचोऱ्या म्हटलं की त्यासोबत कुठली गोड चटणी किंवा हिरवी चटणी अजिबात नसते. तर असतात मस्त झणझणीत तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्यावरती मस्त मीठ टाकलेलं. इथे मी चिरा पाडून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि संपूर्ण कचोऱ्या सुद्धा हलका तांबूस रंग येईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत. विदर्भ पद्धतीने बनवलेल्या ओल्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. या कचोऱ्यांवरती तुम्ही बघू शकता की खूप अप्रतिम अशा फोडी आलेल्या आहेत आणि कचोऱ्यांचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता. मस्त खुसखुशीत प्लस कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत. तुम्हाला कचोऱ्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.